नमस्कार मित्रांनो, आज आपण न्यू मिली स्कूल पारनेर या ठिकाणी आलेलो आहोत. त्या ठिकाणी कला शिक्षक म्हणून कवडे सर काम करत आहेत, ते आपल्यासोबत आहेत. तर कवडे सर नमस्कार. नमस्कार. तर आपल्याला अक्षर गणेश ही प्रेरणा म्हणजे याची सुरुवात कशी झाली या मला थोडं सांगा. कसं आहे, माझे वडीलच हे कला शिक्षक होते. बालपणापासूनच याचं बाळकडू घरातून मिळालं. माझे वडीलच रयत शिक्षण संस्था या संस्थेमध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत होते आणि घरामध्ये कायमच कलाविषयक वातावरण असल्यामुळं नेहमीच वडिलांचं अक्षरसुद्धा सुंदर होतं आणि त्याच प्रेरणेने मीसुद्धा त्यांचे जे अक्षर रेखाटन करण्याचे स्टूल्स असतात ते मी त्या ठिकाणी वापरू लागलो आणि त्याच पद्धतीनं मलासुद्धा पुढं भविष्यामध्ये कला शिक्षक व्हायचं की हे माहीत नव्हतं, परंतु भविष्यात त्या दिशेने मी अग्रक्रम त्या दिशेने मी पुढे गेलो आणि त्यातूनच मला वडिलांच्याच याच्यातून मला खूप मोठी प्रेरणा मिळाली आणि मग त्यानंतर माझं ETD झालं, त्यानंतर GD8 झालं आणि त्यानंतर अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्था या संस्थेमध्ये मला त्या ठिकाणी मी कार्यरत आहे. या ठिकाणी माझे परममित्र सुदर्शन लांबखडे हे परदेशामध्ये अमेरिके या ठिकाणी कॅलिफोर्निया राज्यामध्ये सन होजे या ठिकाणी Yahoo.com या कंपनीमध्ये ते कार्यरत आहेत. असेच मी माझा उपक्रम पाहून तेही सोशल मीडियावरून प्रभावित झाले. त्यानंतर ते गावाकडे आल्यानंतर त्यांनी मला मला पण ती तुमची कला त्या ठिकाणी द्या अशा पद्धतीने विनंती केली. त्यानंतर मी त्यांना ती कला अक्षर गणपतीचं रेखाटन त्यांच्या मुलामच्या नावामध्ये तयार करून दिले आणि पुढे त्यानंतर अनेक त्यांचे मित्र असतील किंवा सोशल मीडियावरून अनेक माझे मित्र असतील त्यांनी सातत्याने ही अक्षर गणपतीची मागणी मला त्या ठिकाणी केली आणि मीही आजपर्यंत अशा पद्धतीने अक्षर गणपती काढून त्यांचा आनंदामध्ये मी सहभागी होते असं मला या ठिकाणी वाटतं. समाधान आहे आणि समोरच्याला एक आनंद आपण देत असतो आणि आपल्यालाही ते कला सादर करताना एक चांगल्या पद्धतीचा आनंद होत असतो असं मला या ठिकाणी वाटतं. या विद्यालयामध्ये माझेच काही विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अक्षर रेखाटन करतात. अक्षर गणपती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्यांनी प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी त्यांचं रेखाटन सातत्याने चालू असतं. त्यांचेही आपण या ठिकाणी काही रेखाटन विद्यालयात ज्ञानेश्वर कवडे सर यांच्या अक्षर गणेश या उपक्रमाला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे. ते विद्यालयात राबवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत. याला विद्यार्थ्यांचा सहभाग जास्तीत जास्त मिळत आहे ही विद्यालयाच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या अक्षर गणेश या कलाकृतीला परदेशात मोठी मागणी असल्यामुळे विद्यालयाच्या दृष्टीने ती अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या या भावी वाटचालीला हार्दिक विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा. आमच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पारनेर या विद्यालयातील कला शिक्षक श्री कवडे डियार हे या विद्यालयात आल्यापासून त्यांनी चित्रकला या विषयामध्ये अनेक विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान देऊन पारंगत करण्याचा प्रयत्न केला.
त्यातल्या त्यात विशेष म्हणजे अक्षर गणेश ही कला त्यांनी आपल्या वडिलांकडून मिळवलेली आहे आणि त्याचा खूप सराव करून अक्षर गणेश यामध्ये हा विषय त्यांनी जिल्ह्याच्या नवे राज्याच्या कानाकोपऱ्यात नेलेला आहे आणि आता तर जवळजवळ देश पातळीवर अक्षर गणेश हा विषय त्यांच्याकडून इतरांना प्रेरणा देणारा ठरणार आहे आणि अक्षर गणेश यामध्ये त्यांनीही विद्यार्थ्यांना माहिती देऊन विद्यार्थीही त्यांच्याप्रमाणेच आता ती कला किंवा तशा प्रकारची कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवसेंदिवस ते विद्यार्थ्यांना यामध्ये सखोल माहिती देत आहेत आणि याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल. भविष्यामध्ये त्यांच्याप्रमाणेच काही विद्यार्थी तयार व्हावेत ही विद्यालयाची अपेक्षा आहे. म्हणून पुढील त्यांच्या कार्यासाठी आम्ही विद्यालयाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी आज मी गणेश प्रात्यक्षिक सादर केलं, त्याचबरोबर माझे इयत्ता 5वी आणि 6वीचे विद्यार्थी यांनी सुद्धा या ठिकाणी गणेश रेखाटन केलं. ही अक्षर गणेश कला आपल्या माध्यमांमधून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण जे माझे या ठिकाणी मीडियाला प्रसिद्धी देणार आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. तसेच मला खऱ्या अर्थानं ही अक्षर गणेश कला पुढं वाढवण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं आमच्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय पारनेर तालुक्याचे माजी आमदार नंदकुमारजी झवडेसाहेब, तसेच या संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त श्री रामनाथजी वाघसाहेब, तसेच या संस्थेचे सन्माननीय सचिव आदरणीय जी डी खानदेशी साहेब या व्यक्तींमुळंच मी या ठिकाणी प्रोत्साहित होऊन या ठिकाणी या संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आहे. आणि तसंच मला या ठिकाणी माझ्या मला कायमच प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या संस्थेचे सन्माननीय संस्था निरीक्षक आदरणीय मेजर टी एन दहातोंडे साहेब यांनीसुद्धा कायमच कौतुकाची थाप देऊन या माझ्या कलेला त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं, त्याबद्दलही त्यांचं मी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. तसंच आपणही या ठिकाणी या माध्यमातून मला या ठिकाणी माझी कला सादर करण्याचा या ठिकाणी जो आनंद दिला त्याबद्दल मी आपणा सर्व टीमचं या ठिकाणी